पूर्व मंत्री डॉक्टर नितिन राउत ने गुरुवार को विधानसभा में राज्य सरकार का ध्यान खींचते हुए कहा कि सामाजिक न्याय एवं विशेष सहायता के तहत राज्य भर में हॉस्टल संचालित किए जाते हैं, लेकिन नागपुर जिले में समाज कल्याण विभाग अंतर्गत छात्रावासों में ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया संदेहास्पद है। अक्सर देखा गया है कि अधिकारी प्रवेश प्रक्रिया में पारदर्शिता नहीं बरतते हैं। राउत ने कहा कि समाज कल्याण विभाग के छात्रावास में पिछड़े वर्ग के विद्यार्थियों को पारदर्शी तरीके से प्रवेश क्यों नहीं दिया जाता है। नितिन जी राउत माझा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे की नागपूर मध्ये जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय विभागाचे 24 वसतिगृह असून त्यापैकी 14 वसतिगृह नागपूर शहरात आहेत। त्यामध्ये विद्यार्थ्यांची 6 तर विद्यार्थ्यांची 8 वसतिगृह आहेत। अध्यक्ष महोदय या ठिकाणी गरजू मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ऍडमिशन्स मिळायला पाहिजे वसतिगृहात, तसं होत नाही आणि विशेष बाब म्हणून प्रवेशासाठी विशेष कोटा दिला जातो आणि त्यामुळं अनेक विद्यार्थी प्रवेशापासून या ठिकाणी वंचित ठरतात। अध्यक्ष महोदय मला राज्य शासनाला आपल्या माध्यमातून विचारायचं आहे की ह्या ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया जी या ठिकाणी आपण ऍडमिशनसाठी करतो, ज्याची ॲडव्हर्टाइजमेंट आपण देतो, जी वसतिगृह विद्यार्थ्यांच्या हक्काची असतात मागासवर्गीयांसाठी, त्या वसतिगृहामध्ये या ठिकाणी प्रवेशाकरिता प्रसिद्ध केलेली जाहिरात आपण कधी देता, प्रवेश कोणत्या पद्धतीने दिले जातात, विशेष कोट्यामध्ये खास बाब मध्ये किती जागा आहेत, त्या भरण्याची जबाबदारी कोणाची आहे, याबाबत नागपूरच्या उच्च न्यायालयानं ताशेरे ओढल्यात राज्य सरकारवर आणि ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही आणि त्या ठिकाणी 200-200 जागा खाली राहतात। अध्यक्ष महोदय तरी राज्य शासनाने याची नोंद घ्यावी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश देण्यासंबंधी सुलभ करावं। लक्षवेधी क्रमांक 7